Chamunda. So you guys, it's Nikhil and Manasvi again, and welcome back to Nikhil Kaka's vlog. And first of all, I'm Krantikari Jaybhim. तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहे. घरातून निघालोय आणि घरातून निघाल्या मला ट्रॅफिक लागली आहे आणि ह्या रोडला नेहमी ट्रॅफिक असतेच. म्हणून मी हा जुगाड करतो की मी इकडून फुटपाथवरनं नेहमी गाडी टाकतो. तसं मी नाही तर बरेचसे लोक गाडी टाकतात. सो मी काय पहिल्यांदा नाही टाकत आहे, भरपूर वेळा टाकली आहे मी आणि इथून चाललो आहे मी. म्हणजे बघा, एवढ्या ट्रॅफिकमध्ये एवढ्या सगळ्या ट्रॅफिकमध्ये मी अडकण्यापेक्षा अंकल साईड एवढ्या ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा मी 2 मिनिटासाठी वरून गाडी काढली तर काय एवढी हरकत नाही. तर आता मी जाणार आहे इकडून. लेफ्ट मारला मी, मला लेफ्ट टर्न फ्री आहे. लेफ्ट टर्न मारून ब्रिज पकडला की मला एकदम मोकळा रोड भेटतो आहे. आणि एक सेकंड हां, ब्रिज पकडल्यानंतर हा आपल्याला भेटला आहे एकदम सुटसुटीत मोकळा रोड. मस्त आता गाडी चालवायला मजा येणार आहे. पण जसं तुम्ही माझ्या गाडीच्या इंडिकेटरवर बघू शकता की माझं पेट्रोल संपलं आहे, संपत आलं आहे. गाडी पूर्ण रिझर्ववरती आहे. सो आपण अगोदर सगळ्यात पहिला जाऊन पेट्रोल टाकूया, कारण आता वाजले 10:07. ते पण माझ्या गाडीच्या इंडिकेटरवर दिसत आहे. इफ तुम्ही आपला अगोदरचा व्लॉग बघितला नसेल तर तो नक्की बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटतोय तो व्लॉग. ते हा वाला जो माईक आहे तो वायरलेस मायक्रोफोन आहे आणि जो माझा नवीन बोयाचा MM1 माईक आहे तो सुद्धा वायरलेस मायक्रोफोन आहे. पण ह्या माईकचा फायदा असा आहे की मी हा माईक लांब जाऊन सुद्धा, म्हणजे मी तिकडे उभा राहून सुद्धा ह्या माईकने हा व्हिडिओ शूट करू शकतो आणि माझा आवाज जो आहे तो चांगला कॅप्चर होईल. ओनली इफ मी अशा शांत जागेवर आहे, आजूबाजूचा आवाज असला की जरा मायक्रोफोनला त्रास देईल मला. ऑल राईट, सो ही गाइस, इज निखिल अगेन अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. अँड फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि आज आता मी चाललो आहे सध्या घरी. मला भरपूर भूक लागली आहे, मी जेवणार आहे भरपूर. आज आपण घेऊन आलो आहे रुबीला ऑफिससाठी, कारण का माझी ॲक्टिवा माझी म्हणजे भावाचीच आहे. भावाची ॲक्टिवा भाऊ घेऊन गेला आहे. सो मी ही वाली घेऊन आलो आहे. ऑल राईट, सो जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आता मी निघालो आहे. माझं हेल्मेट, गाडी सगळं रेडी आहे. मम्मी येते आहे, मम्मीला मला सोडायचं आहे पुढे. तिकडे थोडं 5 मिनटं लांब तिला सोडायचं आहे. सो तिकडून सोडल्यानंतर मम्मी इकडून जाणार आहे अंकिताकडे. इथून तर जाताना तरी अडकणार की नाही कन्फर्म नाही, पण ठाण्यावरनं तुम्ही येताना तुम्ही कन्फर्म अडकणार म्हणजे अडकणारच. कारण का मी अंकिताला भेटून जेव्हा घरी येतो मला फुल एक्सपिरियन्स आहे ह्या रोडचा. ह्या साईडने लेफ्टला घनसोली गावात गाडी टाकली तर आपण ट्रॅफिकमधून वाचू शकतो. आणि आता आपण पोचलो आहे ऐरोलीला अंकिताच्या इकडे. सो पहिला अंकिताला कॉल करून बोलूया, आवरला असेल तिने. आय होप सो, आज लेट होणार नाही. तर आपण पोचलो आहे सध्या आपल्या लोकेशनला आणि आता जाऊया फटाफट जाऊन अंकिताला आणि मनस्वीला जाऊन भेटूया. चामुंडा खुश हुआ. निखिल काका आला. मनस्वी कोण आला? निखिल काका कुठे? चामुंडा खुश हुआ. हे आमचं चामुंडा आहे बघा. चामुंडा टाको लगा शिवाजी द बॉस. डान्स कर ती लगेच, तिला मजा वाटते डान्स करताना. रतर 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 धन का धन का धन धन का धन तत का धन धन का धन का धन धन का धन का धन का धन धन का धन का धन धन का धन का धन धन का धन 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 So you guys, it's Nikhil and Manasvi again, and welcome back to Nikhil Kaka's vlog. And
फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना क्रांतिकारी जय भीम। तर अशा प्रकारे मनस्वीला मनस्वीबद्दल काहीतरी अंकिताने मला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्या गोष्टी करायच्या नाहीत आपल्याला। हे गप कशाला, असं काय नसतं, आपण जय भीम वाले आहेत ना, काय पण सांगतो नंदन। ए काय बोलायचं नाही काकाला, आप कॅमेरा चालू झाला आता राग नाही, दे दे पटका, दे पटका राग, राग बघा बहीण, फूल देते फूल, फूल देते फूल, फूल देते अंकिताला। अंकिता देख, अंकिता काय बघती, ती पण नसते तिच्या मूड मध्ये। आता मनस्वी आणि मी, ए मनस्वी जायचं ना, काकाकडून जायचं ना, जायचं नाही बघ, घ्यायला बोलू पण नको, येणार पण नाही, येणारच नाही तिच्याकडे, नाही कशाला येणार, नाही रडणार ती, रोज सोडतच नाही काका। तर 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 धनका धन तर का धन धनका धन लागल ना भाई, ओय आप सोड दिला, आप उभी राहिली करून ये बघा, हे बघा स्वतःहून उठण्याचा प्रयत्न आहे, बघा उठ उठ उठ, शाबाश शाबाश, खाव 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 खाव, आ चल आता मनस्वी चालणार आहे, चालणार आहे, चल देवा शाबास, चल हे चल लाईनचं लाईनचं मांडले सोडू का, सोडू उठी लागली स्वतः। मनस्वी लायनला घाबरते, है ना मनस्वी, लायनला घाबरते ना तू, खरंच सांग तुला नाही बोलली ती, मला बोलली ती, आप काय ग मनस्वी मला ओरडतेस तू, तर मनस्वी आता भरपूर खेळण्याच्या मूड मध्ये भूम 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 भूम, फोन फोन असं दिसला की बरे तुला एक्सप्रेशन सुचतात, फोन दिसला की शांत होत्या। वेलकम टू निखिल काका व्लॉग्स, बघा बोलली बघितलं, आम्ही इकडे सूप ऑर्डर केलाय पण सूप यायला भरपूर टाइम लागतोय, सो आम्ही वेट करतो, कारण आम्ही आलो बॉम्बे फ्युजन मध्ये, तिकडे बसण्यासाठी असं आहे बघा, एकदम मांडी वंडे घालून बसले पाहिजे, पण मांडी घालून बसले तर मांडी वंडी घालून बसू शकतो आपण, आणि सूप प्यायचं आपल्याला, सूप पिऊन घरी जायचंय ट्रॅफिक लागण्याच्या अगोदर। हा 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 हा, आपल्या याच्यात पण टाक, क्या बात है, आप फक्त सूपच घेणार आहे, त्याच्या जाऊन जेवण आहे आपलं। संध्याकाळचा रोड पकडून निघायला हाच प्रॉब्लेम होतो, हे बघा 9:59 झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 10 वाजलेत, आणि ही ट्रॅफिक रात्रीच्या 1 पर्यंत तर चालणारच, तर नशीब इकडे 2-व्हीलर आहे आपल्याकडे, म्हणून आपण लेफ्ट टर्नने कोपऱ्या कोपऱ्यातून गाडी काढतो आहे, पण खरंच भरपूर ट्रॅफिक लागते, कारण का तो मुंब्राचा जो हायवे आहे तो बंद केला आहे, त्याचं काम चालू आहे, त्यामुळे सगळे ट्रक्स वगैरे जे आहेत ते इकडूनच येतात, ज्यामुळे हा रोड पूर्ण जाम होतो, सो 2-व्हीलरवाल्यांना पण प्रॉब्लेम येतो, 4-व्हीलरवाले तर विषय सोडूनच द्या, सो मला परत जसा आलो आपल्याला तसंच जावं लागेल, हायवे न पकडता गावातून गाडी टाकायला लागेल, सो त्यासाठी मला इकडून राईट राईट मारावे लागेल, पण सिग्नल लागला आहे, समोरचा सिग्नल फ्री आहे, सो जाऊ की नको, जाऊ की नको, एक सेकंड जाऊ की नको, हात गेला ते हात गेला, जाऊ की नको, जाऊ की जातो, चल 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 भाई, चल भाई चल भाई चल भाई चल 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 चल, एक नंबर। सो इकडून मग मी लेफ्ट मारला की मग आपला गावातला रोड चालू, तर चला भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना क्रांतिकारी जय भीम, आणि रायडिंग करताना हेल्मेट नेहमी यूज करा, बाय बाय, टेक केअर।